मैदानामध्ये असलाच पाहिजे. आणि यस, आजचा तो दिवस प्रमोद शेडगे हा आमच्या सोबत सोडला जाणार आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सलामीची जोडी रिया स्टार्स आपली ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय ज्यानं मागील सामन्यामध्ये अतिशय सुंदर अशी अर्धशतकीय खेळी ज्यानं साकारली तो करण मोरे. आता मात्र त्याच्या खांद्यावरती एक जबाबदारी आहे, कारण की समोर यावेळी टार्गेट त्यांना चेस करायचं आहे 87 धावांचं. प्रत्येक संघाने संघातील सदस्याने इकडे यायचं आहे आणि या शीतपेय जे आहे ते घेऊन जायचं. कोल्ड्रिंक्स प्रत्येक टीम साठी आहे. येऊन प्रत्येक संघातील एक एक प्रतिनिधी जरी आला तरी त्यांनी ते कोल्ड्रिंक घेऊन जायचं आहे. चला, दोन संघाचे कर्णधार चला दोन संघाचे कर्णधार समोरासमोर इथे आलेले आहेत. विनेशजी घर त्यांच्या शुभस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. एका बाजूला आहेत संघर्ष टायगर्स, एका बाजूला आहेत घरत परिवार, एका बाजूला आहेत हितेश घरत, एका बाजूला आहेत प्रणय घरत. कॉइन स्पिन केलं जात आहे. कॉइन स्पिन झालेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे संघर्ष टायगर्स. चला, निर्णय जो आहे तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे. संघर्ष टायगर्स नाणेफेकीचा कौल जिंकले. फलंदाजी दिलेली आहे ती घरत परिवार या संघाला. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी आलेला आहे गोलंदाज बॉलिंग मार्कवरती यतीन पाटील, ज्यानं बॅटिंग मध्ये मात्र आपल्या खेळाची छाप सोडली आहे. ती मात्र आता तोच खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळतो षटक हाताळताना. पहिल्या चेंडूवरती मात्र जर पाहायला गेलं तर सुंदर अशी एक धाव पाहायला मिळाली. यावेळी मात्र पुन्हा एकदा ओव्हर फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. यतीनच्या माध्यमातून सुंदररित्या खेळलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. मयंक पाटील तिथे आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल मात्र घेतली जाते. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू. यावेळी मात्र बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चेंडू येतोय लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. अतिशय सुंदर असा करंटच्या बॅट मधनं पाहायला मिळतो षटकार. धाव संख्या जर पाहायला गेला धाव फलकावरती लागलेली आहे 7. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदरित्या मारलेला फटका येतोय. सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी. नक्कीच करण नावाचं वादळ जे आहे ते आता मात्र घोंगावायला सुरुवात झालेली आहे ते मैदानाच्या आतमध्ये. कारण कालच्या दिवसात जर पाहायला गेलं तर दादरचं ते मैदान आणि आमदार चषक ही स्पर्धा आपण पाहिली, तिथे देखील करंडा खेळताना पाहिलं. त्यानंतर बाली ट्रॉफी या स्पर्धेमध्ये तर अक्षरशः धावांचा पाऊस ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला त्याच पद्धतीचे त्याच लाईनमध्ये मात्र करण खेळताना दिसतोय. यावेळी मात्र चेंडू बराच काळ हवेत आहे. मात्र दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मात्र चेंडू पडतोय. एकच धाव तिथे मिळेल. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे ती 13.
उद्यापासून नक्कीच क्रिकेटचा कुंभ महाकुंभ मेळा नक्कीच पाहायला मिळणार आहे पीडीटीएसएच्या मैदानावरती. क्रिकॉन कप नक्कीच एक भव्य दिव्य अशी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये संपूर्ण देशभरातील तारे सितारे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 12 संघ त्या स्पर्धेमध्ये नक्कीच खेळताना दिसतील आणि आपल्या पंचक्रोशीतील देखील संघ तिथे कांदार किंग्स म्हणून पाहायला मिळतो. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदरित्या लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रथमेशच्या बॅट मधून षटकार 6 धावांसाठी. आणि या आपल्या नवली गावातील नक्कीच दोन खेळाडू नक्कीच मानाचा मुजरा ते खेळाडूंसाठी असेल, कारण की त्यांच्या खेळाडू खेळानंच मात्र तिथे दखल घेतली गेली आणि ते संघ दोन खेळाडू नक्कीच आपल्याला कांदार किंग्स या संघाकडनं खेळताना नक्कीच दिसतील. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 19 रन्स ऑन टू दिस स्कोर कार्ड. चला डोंगरी संघ बराच वेळ तिथे घेतला जातोय, कारण की अजून आपली लीग जी आहे ती पूर्ण झालेली नाही आहे. अजूनही लीग मधील 3 मॅचेस बाकी आहेत, त्यानंतर क्वालिफाईंग मॅचेस देखील आणि फायनल मॅचेस देखील आपल्याला खेळवायचे आहेत. तर उशीर असाच होत गेला तर आपल्याला षटक जी आहे ती कुठेतरी कमी करावी लागतील नियमानुसार. याकडे सर्व संघांनी आणि त्यांच्या कर्णधारांनी लक्ष द्यायचं आहे. यावेळी मात्र जागा बनवली आहे. पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतोय ब्रँडेड क्वालिटी षटकार बाय करण मोरे. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार करणच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय आणि नक्कीच याचंच उत्तर आहे. करणचा रोजचा होणारा खेळ, नियमित होणारी प्रॅक्टिस आणि त्याचं प्रॅक्टिसचं रूपांतरण मात्र ज्यावेळेला मॅच असते त्यावेळेला मात्र एक बहारदार खेळी साकारत असताना करण मोरे दिसतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या जर पाहायला गेलं तर धावफलकावरती आता लागलेली आहे ती 25-87 धावांचं भलमोठं टार्गेट समोर आहे. यावेळी मात्र व्हेरिएशन जे आहे ते नक्कीच पाहायला मिळतंय, लेग कट नक्कीच पाहायला मिळतोय मयंकच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर कुठेतरी कमबॅकिंग करणारा हा चेंडू मयंकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येईल मयंक पाटील. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते कारण यावेळी मात्र पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक चेंडू बराच काळावीमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय अनंत पागी, चांगला असा प्रयत्न. दोन धावा यशस्वीरित्या करण पूर्ण करतोय. अतिशय सुंदर असा हा प्रयत्न होता अनंत पागी यांचा. दोन धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे 27-27 धावा. यावेळी मात्र बॅकफुटला गेले होते, सुंदरित्या मारलेला पंच पाहायला मिळतोय. नंदन चेस करतोय, तत्पूर्वी चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी. लेदर बॉल मध्ये देखील असे फटके जे आहेत ते नक्कीच पाहायला मिळतात आणि एक उत्तम लेदर पट्टू म्हणून एक पाहायला मिळतोय करण मोरेच्या बॅट मधून हा फटका. चौकार येतोय, धावसंख्या 4 ने फ्लाय होते, धाव फलकावरती लागलेली आहे 31-31 धावा. बघूया षटकातील पुन्हा एकदा पाचवा चेंडू घेऊन मयंक. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटचा ब्लेड ओपन केलेला आहे. ही या खेळाडूची ओळख आहे, ही या खेळाडूमध्ये क्षमता आहे. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याच ठिकाणी मात्र गॅप शोधून चेंडूला पाठवतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय करंटच्या बॅटमधून.
धावसंख्या जर पाहायला गेलं तर वेगाने पुढे सरकते आहे. धावफलकावरती झालेली आहे ती 35. या अगोदर जर पाहायला गेलं तर डोंगरी डेअरडेव्हिल संघाकडनं देखील अशाच पद्धतीची बॅटिंग यतीन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आणि यावेळी मात्र करण मोरेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुंदरित्या क्वालिटी शॉट षटकार 6 धावांसाठी. रन मशीन नक्कीच पाहायला मिळतोय करण मोरे. इंडिव्हिज्युअली स्कोर जर पाहायला गेलं तर 34 धावांवरती नाबाद अजूनही तळ ठोकून उभा आहे. त्याला मात्र 7 देतोय प्रथमेश गरत. तो देखील वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय. एक षटकार प्रथमेशच्या बॅटमधनं पाहायला मिळालेला आहे. मागील सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर 60 धावा या करंटच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या होत्या. आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर करंट इंडिव्हिज्युअली आपण पाहू शकतोय. चौतीस धावांवरती खेळतोय करण मोरे. चांगली अशी बॅटिंग मात्र भरत असताना ती देखील दिसते रिया स्टार या संघाची. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 41. अखुट टप्प्याचा चेंडू दिशा दिलेली आहे. मिडविकेटच्या दिशेने जातोय. या वेगाने यतीन येतोय चेंडूवरती. एकच धाव तिथे मिळेल. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 42. सलामीची जोडी जी आहे ती अतिशय सुंदर असं कार्य साकारत असताना आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू जातोय सीमा पार षटकार 7 धावांसाठी. आणि या स्पर्धेतील 100 धावा ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत करण मोरेच्या. टाळ्या झाल्या पाहिजेत करंटसाठी. एक क्वालिटी दर्जाची इनिंग साकारतोय करंट. 87 धावांचं टार्गेट समोर आहे. आणि एक निर्णायक इनिंग करण आपल्या संघासाठी साकारतोय. संघाची धावसंख्या जर आपण रिया स्टार ची झालेली आहे ती 48. 48 धावा. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. पुन्हा एकदा अखुट टप्प्याचा चेंडू दिशा दिलेली आहे. चेंडू जाईल नक्कीच. बिग 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 षटकार 6 धावा. कुठेतरी गोलंदाज कुठेतरी चुकीची लय कुठेतरी चुकीची लेंथ हाताळताना दिसतोय. आणि या फलंदाजी भरते ती करण मोरेची बॅक टू बॅक. दुसरा षटकार येतोय करणच्या बॅटमधनं. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 54. 54 धावा. सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं तर 15 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 15 balls and 33 runs required to win to Rhea Stars. यावेळी मात्र अतिशय सुंदरित्या मारलेला फटका कव्हरच्या रिजन मध्ये जातोय. मयंक येतोय पुढे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील होते. मात्र 2 धावा अतिशय सुंदरित्या पळून काढल्या जात आहेत. आणि या करण जर पाहायला गेलं तर 48 धावांवरती नाबाद अशी खेळी साकारताना दिसतोय आपल्या संघासाठी. स्पर्धेतील दुसरं अर्धशतक लागवण्याचा मान पुन्हा एकदा करणला प्राप्त होईल का हे पाहणं मात्र तर निर्णायक आहे. पुन्हा एकदा 49 and 50 runs. टाळ्या झाल्या पाहिजेत करण मोरेसाठी. बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक येत आहे करणच्या बॅटमध्ये. बॅट दाखवायची आहे करण मोरे. अतिशय सुंदर क्वालिटी बॅटिंग. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे. अठ्ठावन्न धावा जर आपण पाहतोय. योगेश पाटील यांच्याकडनं करणच्या या अर्धशतकासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं गेलेलं आहे. नक्कीच एक महत्वपूर्ण खेळी करण मोरे आपल्या संघासाठी साकारत असताना दिसतोय.
मग या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू नंदन याचा, यावेळी मात्र पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जातोय, सीमा पार चौकार चार धावा, षटकाची इथे झालेली आहे समाप्ती. तीन षटकांचा खेळ झालाय, तीन षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धावफलकावरती लागलेली आहे 62-62 धावा. एकही गडी बाद झालेला नाहीये, अतिशय सुंदर अशी पार्टनरशिप बिल्ड होत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आहे प्रथमेश, नक्कीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की ज्यावेळेला एखाद्या फलंदाची इनिंग भरत असते त्यावेळेला त्याला फक्त स्टँड देणं गरजेचं आहे, आणि तो स्टँड मात्र प्रथमेश अतिशय सुंदररित्या देतोय करंडला. कारण की जर आतापर्यंत पाहायला गेलं तर फक्त तीन चेंडू खेळलेला आहे प्रथमेश, आणि आपण पाहू शकता स्कोअर कार्ड कशा पद्धतीने करंडने बॅटिंग हाताळलेली आहे. नक्कीच म्हटलेलं आहे मराठीमध्ये म्हण आहे की तोंडचं पाणी पळवलंय, मात्र तसंच गोलंदाजाच्या तोंडाचं पाणी पळवलेलं आहे ते करण मोरेने. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे ती 62-62 धावा, 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. काय म्हणाल प्रमोद शेडगे, 12 चेंडू 25 धावा करण मोरेची इनिंग साकारत आहे, कशा पद्धतीने मॅच तुम्ही पाहता? नक्की जबरदस्त यावेळेला आपण पाहतोय, जो परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट, आणि तो क्लास या ठिकाणी करण मोरेच्या बॅट मधून पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून जी ओळखली जाते टेनिस क्रिकेट विश्व असो किंवा लेदर क्रिकेट असो, परंतु बॅट मधून धावा मात्र करण मोरेच्या आपल्याला पाहायला मिळतात. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची फलंदाजी पाहत होतो, तसंच मात्र करण मोरेने मात्र यावेळेला जे ग्लोरियस शॉट खेळलेत अप्रतिम वाखाणेजोगे, हॅट्स ऑफ यू करण मोरे. नक्कीच ज्या पद्धतीने करंटचं कौतुक आहे, कारण की त्याचा खेळ देखील तसाच आहे, आणि या कौतुकास पात्र असा खेळाडू अजून मैदानामध्ये आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय, लॉंग लेग सीमा पार चौकार चार धावांसाठी, अतिशय सुंदर अशी खेळ साकारत असताना दोन्ही सलामवीर नक्कीच आपण पाहतोय, कौतुक करावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहतोय या चौकारानंतर झालेली आहे 66, आता मात्र 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक चौथा घेऊन आलेला आहे गोलंदाज, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय नीरज ठाकूर. प्रत्येक गोलंदाजाचा खरपुसाचा समाचार घेतलाय करण मोरेने, आणि यावेळी मात्र सुंदर अशी बॅटिंग करतोय. यावेळी मात्र बॅकफुटला गेले होते, सुंदरित्या मारलेला स्ट्रेटला फटका पाहायला मिळतोय. नंदन घरत चेंडू मागे येते, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, क्या रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय सुंदर ताळमेळ जो आहे तो पाहायला मिळाला. दोन धावा अतिशय सुंदररित्या पूर्ण करतायत. धावसंख्या जर पाहायला गेलं झालेली आहे ते 68. दोन चेंडू आतापर्यंत षटकातील झालेल्या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा प्रथमेश साकारतोय, लाऊड अपील केली जात आहे, पायावरती चेंडू आदळतो, यस लेग बिफोर विकेट, गडी बाद होतोय पहिला. चला यानंतरची होणारी एक मोठी मॅच आपण पाहणार आहात. एका बाजूला आहे घरत परिवार, एका बाजूला आहेत संघर्ष टायगर्स, नाणेफेकीचा कौल संघर्ष टायगर्स या संघानं जिंकलेला आहे, आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय घरत परिवार या संघाला. सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं तर 9 चेंडू आणि या विजयासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल्स अँड 19 रन्स टू विन, अनिश्चिततेचा खेळ जो आहे तो नक्कीच अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आपण पाहू शकतोय, कारण की ज्या पद्धतीने करणने सुरुवात केली होती तोच करण मोरे अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. आणि या मॅचवरून मला एक आम्ही नुकतीच एक स्पर्धा हाताळली होती ससू नवघरचं, ते मैदान होतं, जयेश पाटील ओवळीचा संघ यांचा खेळत होता, 90 धावांचं टार्गेट समोर होतं, आणि जवळजवळ ती मॅच शेवटच्या षटकापर्यंत गेली होती. आणि यावेळी मात्र देखील तसंच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. जुचंद्र वर्सेस ओवळी अशी ती मॅच होती,
आणि या होळी संघ फक्त तब्बल 6 धावांनी तो सामना हरला होता. जयेश पाटीलने 65 धावांची वेगवान खेळी ससून अवघरच्या मैदानावरती हाताळली होती आणि तशीच खेळी ते मात्र करणने हाताळली आहे. तर बघू आता कशा पद्धतीने या सामन्याचा पलटवार होईल. यावेळी मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आउटसाइड द अपस्टम्प नक्कीच पाहायला मिळतोय. पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत वाईट. धाव संख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागेल आहे 69 विथ अ लॉस ऑफ 1 विकेट. एक मोठा लाईनअप बॅटिंग लाईनअप जे आहे ते अजूनही आहे रिया स्टार या संघाकडे. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र अतिशय सुंदर असा चेंडू अपील मात्र केली जाते आहे. सातत्यानं निर्धाव चेंडू जे आहे ते पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र डाऊन द लेग साइड नक्कीच पाहायला मिळतोय. पंच आमच्यापर्यंत दर्शवतील की हा व्हाइट बॉल. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता हा निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका येतोय तर नक्कीच मॅचचं चित्र जे आहे हे बॅलन्सिंग तर नक्कीच होईल, परंतु शेवटच्या षटकामध्ये एक चुरस जी आहे ती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आनंद घरत यांचं देखील आम्ही सहर्ष असं स्वागत करीत आहोत. या षटकातील शेवटचा चेंडू यावेळी मात्र ओव्हर पिच चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे नंदन. कुठलीच चुकी करणार नाही आणि गडी होतोय झेलबाद. चला शेवटचं षटक लगेच मार्गस्थ करायचं आहे. आपण पाहत आहात नवली प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरा आणि अतिशय सुंदर अशा उत्साही वातावरणामध्ये सकाळी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आपण दुपारच्या 17 येऊन पोहोचलेलो आहोत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कर्णधार आणि विश्वास दर्शवलेला आहे गोलंदाज तकदीर पाटील. 6 चेंडू आणि या विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल्स अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. 스트라이크 वरती आहे करण मोरे. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू सुंदरित्या मारलेला लॉंग ऑनच्या दिशेने जातो. अनंत पागी आहे तिथे सुंदर क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा घेत स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवतोय. कारण की एक जिद्दी खेळाडू म्हणून करणकडे पाहिलं जातं आणि ती जिद्द मात्र करणच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 चेंडू आणि या विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. मनोर प्रीमियर लीग मध्ये बेस्ट फिल्डरचा ज्यानं किताब प्राप्त केला पोलाड या नावाने सर्वप्रसिद्ध अनंत पागी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे त्याला इथे पाहायला मिळत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मात्र 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. 5 चेंडू आणि या विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. आणि इथे नीट बॅट वरती आलेला नाहीये. दोन धावा मात्र परिपूर्ण केल्या जात आहेत. चांगली मात्र गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये पाहायला मिळते आहे तकदीर पाटील यांच्याकडनं. आता मात्र चेंडू बाकी आहेत 4.
चार चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. आणि यावेळी मात्र क्वालिटी ब्रँडेड करण मोरे षटकार. आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. आणि या इंडिव्हिज्युअल करंटचा स्कोर जर पाहायला गेला तर 64 धावांवरती एक विस्फोटक खेळी एक आपल्या संघासाठी खेळताना दिसतोय. तीन चेंडू आणि या विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे यावेळी मात्र षटकार, विजयी षटकार येतोय. एमएचडी स्टाईल फिनिश मात्र करंटच्या माध्यमातून येतोय. 1 रन अजूनही विजयासाठी गरज आहे. ऑलमोस्ट फिनिश केलं असं म्हणायला हरकत नाही आहे. दोन चेंडू टू बॉल्स अँड 1 रन रिक्वायर्ड टू विन. 70 धावा मात्र करंटच्या बॅट मधनं पाहायला मिळत आहेत. 2 बॉल्स अँड 1 रन रिक्वायर्ड टू विन. आज नक्कीच नशीब जे आहे हे रिया स्टार्स संघाच्या बाजूने झुकलेले असं म्हणायला हरकत नाही. कारण की त्याचंच कारण आहे की करंटची अथक मेहनत अथवा अप्रतिम असा खेळ करंटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आणि ते पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. वेल प्लेड करण मोरे आणि या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पुन्हा एकदा स्वीकार करण्यासाठी आपण यायचं आहे करण मोरे. तसेच लोकेशजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं रोख पारितोषिक देखील दिलं गेलेलं आहे, जे वेगवान अर्धशतक करणच्या बॅटमधनं पाहायला मिळालं. चला संघर्ष टायगर्स मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि घरत परिवार संघ आपली सलामीची जोडी जी आहे ती देखील आपण मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. तत्पूर्वी आपण वळणार आहोत सामनावीरच्या पुरस्काराकडे. शहात्तर धावांची एक विस्फोटक खेळी साकारली करण मोरे, मॅन ऑफ द मॅच. आणि या पुढील मॅच साठी मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले जातील वसईचा एक बुलंदाबाज प्रमोद शेडगे यांचा.
आनंद घरत विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार करणला द्यायचा आहे सामनावीर. अतिशय सुंदर अशी खेळी साकारली करणने, 76 धावांची एक नाबाद इनिंग ज्यानं साकारली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वेगवान दुसरं अर्धशतक करणच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आनंद घरत आपण यायचं आहे. आणि योगेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचा रोख पारितोषिक देखील करण मोरे याला दिलं गेलेलं आहे. बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच. आपण पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती एक गोड आवाज ऐकणार आहोत प्रमोदजी शेडगे यांचा. थँक्यू व्हेरी मच मंदन गरत. दोन सामन्यामध्ये सुपर बॅटिंग करत असताना 136 धावा. मी म्हटलं होतं सकाळच्या सत्रामध्ये धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, खूप छान पद्धतीने मात्र जबरदस्त खेळ बहारदार पाहायला मिळाला. दोन फलंदाज यावेळेला आपण पाहतोय घरत परिवार संघाकडून, संघर्ष टायगर एका साईडला पाहायला मिळत आहेत. गेल्या मॅच मध्ये मात्र पराभूतच्या छायेत जावं लागलं होतं. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहतोय दोन पंच पुन्हा एकदा मात्र कंटिन्यूस स्टँड करत असताना रन रन त्या रखरखत्या उडामध्ये प्रशांत नाईक अँड निशांत नाईक हे दोन पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेत. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी नवली प्रीमियर लीग 2021 माध्यमातून आपण पाहतोय. एक शानदार आयोजन नियोजन चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय सुंदर अशा वातावरणात रोम हर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. 87 धावांचं पाठलाग करताना आपण पाहिलं, वन मॅन शो अशी मात्र खेळी केली ती करण मोरे. प्रत्येक प्रेक्षकाच्या गळ्यातला ताईत बनला गेलाय आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयावर ज्याने अधिराज्य गाजवलंय अशा प्रकारचं खेळाडू आपण पाहू शकतात. नवली प्रीमियर लीग 2021 मध्ये दमचाक सोडत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ब्रिजेश गरत या खेळाडूकडे मात्र फिरकीचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगर आहे. अशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल याकडे लक्ष असेल तर मिलन पंजाबी आम्हाला दर्शवतात की प्रज्योत एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रज्योत चौधरी आणि एका साईडला प्रणय गरत, भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे.